दादर शिवाजी पार्कपासून सुरू होऊन थेट पूर्व उपनगरातील मानखुर्दपर्यंत जाणाऱ्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये झालेल्या बदलानंतर या मतदारसंघात शिवसेनेचे म्हणजेच ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत एकनाथ गायकवाड निवडून आले होते त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांचा सुमारे पंच्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता या पराभवामुळे या मतदारसंघात शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली स्वत उद्धव ठाकरेही या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते त्यामुळे दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगरसेवक असलेले राहुल शेवाळे एक लाख अडतीस हजार मताधिक्याने निवडून आले एक नगरसेवक असतानाही केवळ ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे एकनाथ गायकवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीतही शेवाळे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला यावेळी मताधिक्य एक लाख बावन्न हजार इतके होते विशेष म्हणजे यावेळी ही निवडणूक रिंगणात होते मात्र आता शिवसेनेची फाळणी झाल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत या मतदारसंघातून शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे शेवाळे यांनी अनेकदा ठाकरे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या मोहीम उघडली होती त्यामुळे ठाकरे सेनेचे शिवसैनिक शेवाळे यांच्यावर नाराज आहेत त्यात शेवाळे यांचे एका महिलेच्या प्रकरणात नाव गुंतल्यामुळे त्यांची मोठी बदनामी झाली होती दरम्यान शिवसेना एकत्र असती तरी शिवसैनिकांची नाराजी व महिला प्रकरणावरून शेवाळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती त्यामुळे शेवाळे यांना या मतदारसंघातून हॅट्रिक साधणे आता सहज शक्य राहिलेले नाही हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्यामुळे येथून शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाने माजी खासदार अनिल देसाई यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे देसाई हे या मतदारसंघात नवीन असले तरी ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे त्यांना या निवडणुकीत शेवाळे यांच्याशी लढत देण्यात अडचण भासणार नाही त्यामुळे या मतदारसंघात दोन ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येच लढाई बघायला मिळणार आहे तसेच ठाकरे गटालाही ही, ही निवडणूक सोपी नाही हा लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला असला तरी माहीम मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात आहेत त्याशिवाय अनुशक्तीनगरचे ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम कातेही शिंदे गटातच आहेत त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला शंभर टक्के मते मिळतील याची खात्री नाही एवढेच नाही तर वडाळा व सायन या दोन विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत तर अणुशक्तीनगर या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक का आमदार आहेत सध्या मलिक अजित पवार गटात आहेत केवळ धारावी व चेंबूर या दोन विधानसभेत अनुक्रमे ठाकरे गट व काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेची तुलना केल्यास चार विधानसभा महायुतीच्या ताब्यात आहेत तर दोन विधानसभा महाविकास आघाडीकडे आहेत त्यामुळे ठाकरे गटालाही निवडणूक जिंकणे तितकेसे सोपे नाही तसेच या लोकसभा मतदारसंघात मनसेची मतेही निर्णायक आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे मनसे महायुतीसोबत येईल असे म्हटले जात आहे या मतदारसंघात मनसेचा शिवाजी पार्क दादर माहीम आदी भागात बऱ्यापैकी जोर आहे दोन हजार नऊमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघातून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघ्या पाच हजार नऊशे मतांनी पराभव झाला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये अठरा हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे मनसेची मते निर्णायक ठरू शकतात शिवाय सलग दहा वर्षे खासदार असल्यामुळे राहुल शेवाळे यांची वैयक्तिक व शिंदे गटाला मानणाऱ्या शिवसेनेची काही मते शेवाळे यांना तारू शकतात शेवाळे यांचे चेंबूर अनुशक्तीनगर व धारावीतील काही भागात काही प्रमाणात वर्चस्व आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे दोन आमदार असल्यामुळे युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपची काही मते शेवाळे यांच्या पारड्यात पडू शकतात जर शेवाळे यांना भाजपची शंभर टक्के मते मिळाली तर चमत्कार घडू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे मुसंडी मारणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राइब करा